सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सारे खेळू तिसऱ्या नंबरचा पाठ आपण शिकत आहोत, त्यामध्ये जी स्टोरी आहे ती आपण काल अर्धी बघितली आहे. लक्षात आहे तुमच्या? वाचली तुम्ही सगळ्यांनी? वाचली ना? घरच्यांना सांगितली तुम्ही गोष्ट? ओके. तर काल आपण काय बघितलं की अंगणात काही मुलं खेळ खेळत होती आणि तिथे एक छोटीशी मुलगी बसलेली होती आणि ती मुलगी खेळत नव्हती. का खेळत नव्हती? कारण ती अपंग आहे, तिला चालता येत नाही म्हणून खेळत आहे. आणि तिची आई आली आणि ती काय म्हणते मुलांना की माझ्या मुलीला खेळायला घ्या ना. तर मुलं तिला काय म्हणतात, एक मुलगी तिला काय म्हणते की आम्ही तिला कसं खेळायला घेणार कारण ती तिला चालता येत नाही. हां, तर आपण इथपर्यंत आपण बघितलं होतं. चला मुलांना उर्वरित भाग आपण वाचूया. ओके, बघा मुलांनो, काल आपण या तिसऱ्या चित्रापर्यंत काल आपण स्टोरी बघितली होती, बरोबर. त्या रोजी आणि हे चौथं चित्र आहे. या चौथ्या चित्रामध्ये आपण काय बघितलं होतं, रोजीजवळ एक कुत्र्याचं पिल्लू येतं, हे छोटंसं पिल्लू, आणि रोजी तिच्या आईला हाक मारते. इथपर्यंत आपण गोष्ट आपण वाचली होती. आता बघूया हे पाचव्या चित्रामध्ये काय दिसतंय मुलांना. तुम्हाला करा बरं निरीक्षण, मुलं परत पहिल्याप्रमाणे इथे खेळ खेळ. बघा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय रोझी आणि तिची आई त्या पिल्लाला बघतायत आणि मुलं परत खेळ खेळतायत. आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले. कुरवाळले म्हणजे काय केलं, त्याला असं वरून त्याच्या डोक्यावर हात फिरवला. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोझी म्हणाली. रोझी काय म्हणाली आईला, आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया का. बघा नंतर हे शेव खाली एक चित्र दिलं आहे, त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला मुलांनो, घर दिसतंय आणि घरामध्ये रोझी आणि तिची आई दिसते आणि त्यांच्याबरोबर पिल्लू पण दिसते. म्हणजे याचा अर्थ काय होतो मुलांनो, रोझीने ते पिल्लू घरात नेलेलं आहे, बरोबर. चला वाचूया आपण काय दिलंय ते. रोझी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. रोझी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडेच ठेवू. असं कोण म्हणतंय, रोझीची आई रोझीला म्हणते. ते तुझ्याबरोबर खेळेल. कोण तुझ्याबरोबर खेळेल, छोटंसं पिल्लू रोझीसोबत खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. आईने रोझीला काय सांगितलं, पिल्लाकडे लक्ष ठेवायला सांगितलं. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल. त्या पिल्लाला काय करायला लावलं, आईने रोज खायला आणि प्यायला द्यायला लावलं. त्याला दूध द्यायचं, प्यायला पाणी द्यायचं, असं तिच्या आईने रोझीला सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. लळा म्हणजे काय, म्हणजे त्या पिल्लाला रोझीबद्दल, म्हणजे त्याला तुझ्यासोबत त्या कुत्र्याला पण तू आवडायला लागशील. जसं तिला कुत्रा आवडलंय, ते छोटंसं कुत्र्याचं पिल्लं जसं रोझीला आवडलंय, तसं त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला पण रोझी आवडायला लागेल. म्हणजे ते कुत्र्याचं पिल्लू पण रोझीसोबत खेळेल. मी तुला मदत करेन, आई म्हणाली. आई काय म्हणाली, रोझी पिल्लू खूप गोंडस आहे, तू त्याच्यावर लक्ष ठेव आणि त्याला खायला प्यायला दे. म्हणजे त्या पिल्ल्याला पण आपल्या घरी राहायला आवडेल. आणि हे सगळं करायला आई आई म्हणाली मी तुला मदत करेन. ओके, बघा मुलांनो, हे पुढचं चित्र आहे. या पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला, आता मुलं बॉल घेऊन घराकडे जात आहेत. आता त्यांचा खेळ संपलेला आहे आणि रोझी पण इथे दिसत नाही आहे, म्हणजे रोझी पण घरामध्ये गेलेली आहे, बरोबर. चला वाचूया आपण. मुलांचा खेळ संपला, ती आपसात बोलू लागली. आपसात बोलू लागली म्हणजे काय, ती तीन चार मुलं जे उभे आहेत ते एकमेकांसोबत बोलायला लागली. तेवढ्यात रोझीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. ते जेव्हा गप्पा मारत होते सगळेजण, तेव्हा काय झालं, रोझीच्या घरातून कसला आवाज आला, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, हा जो मुलगा आहे तो काय म्हणाला, चला आपण रोझीकडे जाऊ.
तो मुलगा म्हणाला, चला रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतोय, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे. तिच्या घरी काय आहे? कुत्र्याचं पिल्लू आहे. ते आपण पाहू. आलं लक्षात? म्हणजे आता त्या मुलांना काय काय करायचं आहे? रोजीच्या घराकडे जायचं आहे. त्यानंतर आता हे पुढचं चित्र आहे. त्या पुढच्या चित्रामध्ये काय दिसते मुलांना तुम्हाला? सगळे मुलं रोजीच्या घरात आलेले आहे. रोजी परत खाली बसलेली आहे कारण तिला चालता येत नाही. रोजीच्या आईच्या हातात काय आहे? छोटंसं पिल्लू आहे आणि सगळे मुलं त्या पिल्लाकडे प्रेमाने बघतायत. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे. एक मुलगी आली आणि रोजीला काय म्हणाली? पिल्लू किती छान आहे, हे कुठून आणलंस? कुठून आणलंस तू? तिला विचारते ते रोजीला, कुठून आणलं तू हे पिल्लू? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. रोजी काय म्हणाली? अगं आणलं नाही, आलंय असंच ते. ते कारण ते रोजीने आणलेलं नव्हतं, ते असंच चालत चालत रोजीकडे आलेलं होतं. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू. मुलं काय म्हणतायत ते? तुझ्या छोट्याशा पिल्लासाठी आम्ही काय आणू? खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ. मुलं काय म्हणाली? आता आम्ही त्याला खाऊ पण आणू आणि तुझ्याकडे येत पण जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला. ती मुलं म्हणाली, आम्ही पिल्लाशी पण खेळत जाऊ आणि तुझ्यासोबत पण खेळत जाऊ. एक मुलगी म्हणाली, असं काय म्हणाली? एक मुलगी काय म्हणाली? आम्ही रोज तुझ्याकडे येऊ, तुला तुझ्या पिल्लाला खाऊ आणू आणि तुझ्यासोबत पण खेळू. रोजीला आनंद झाला. रोजीला खूप आनंद झाला. का आनंद झाला असेल बरं? कारण तिच्यासोबत रोज कोणीच खेळत नव्हतं. ती रोज एकटीच बसून खेळ बघत असायची सगळ्या मुलांचा. मग सगळे तिच्यासोबत खेळायला येणार म्हणून रोजीला खूप आनंद झाला. तुम्हाला पण आनंद होतो ना, तुमचे सगळे मित्र मैत्रिणी तुम्ही एकत्र खेळत असल्यावर? तसंच रोजीला पण आनंद झाला. बघा, आता हे शेवटचं जे चित्र आहे, त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? सगळे मुलं पिल्लासोबत मस्तपैकी खेळत आहेत. बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. मग आईला पण आनंद झाला कारण तिच्या रोजीसोबत कोणीच खेळत नसायचं आणि ते छोटंसं पिल्लू आल्यामुळं सगळे मुलं तिच्यासोबत खेळायला येणार म्हणून रोजीच्या आईला पण आनंद झाला. मग आई काय म्हणते? बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल. बघा मुलांनो, आता आपली ही गोष्ट संपलेली आहे. तर मुलांनो, तुम्हाला ह्या गोष्टीमधून काय समजलं बरं? काय वाटतं तुम्हाला ह्या गोष्टीमधून? बघा मुलांनो, आता ती रोजी जी आहे बिचारी, तिला चालता येत नाही. मग तिला चालता येत नाही म्हणून तिच्यासोबत खेळायचं नाही का? असं नाही करायचं. जर तुमचा एखादा फ्रेंड असेल, तुमची एखादा मित्र मैत्रीण असेल आणि तो जर असा आजारी असेल किंवा म्हणजे तो असा अपंग असेल, त्याला चालता येत नसेल, मग त्याच्यासोबत असं तुम्ही करायचं नाही. सगळ्यांनी त्याच्याशी प्रेमाने वागायचं, त्याच्यासोबत खेळायचं, त्याला घेऊन बरोबर चालायचं. असा या गोष्टीमधून अर्थ निघतो. बघा मुलांनो, आता आपली ही गोष्ट संपलेली आहे. आता तुमचं होमवर्क काय आहे? कालच्याप्रमाणेच तुम्हाला जोडाक्षरं सापडायची आहे पूर्ण गोष्टीमधले आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून आजची तारीख आपल्याला आजची तारीख तुम्ही टाकायची आहे. ओके. आणि दुसरा होमवर्क म्हणजे सगळी गोष्ट तुम्ही वाचायची आणि घरात तुमच्या मम्मी पप्पांना सांगायची आहे. सांगणार ना तुम्ही? ओके, नक्की सांगा. गुड बाय.